हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आज आपण वांग्याची साधी सोपी आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, जिचं नाव आहे खर वांग. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तर कढई तापायला ठेवायची आणि त्यात 4 ते 5 चमचे तेल घालून घ्यायचे. आपण भाजी जास्त प्रमाणात करतोय, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. तेल तापलं का त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं. आता याच्यामध्ये एक चमचा भरून हिरवा मिरचीचं वाटण घालून घ्यायचं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीसोबत थोडंसं लसूण सुद्धा वाटून घालू शकता, परंतु माझं 1 महिना चालू आहे त्यामुळे लसूण नाही घातलेला, फक्त हिरवी मिरची. या फोडणीमध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं. मिरचीचा जो कच्चटपणा आहे तो पूर्ण निघाला पाहिजे, नाहीतर मग आपली भाजी ती उघडत लागते. यासाठी मंद आठवरची मिरची चांगली परतून घ्यायची आहे. मिरचीचा रंग बदलल्यानंतर ना त्या फोडणीमध्ये आता खोबरं घालून घ्यायचं. एक 2 चमचे खोबरं घातलंय. तुम्हाला जर आवडत असेल खोबरं जास्त आणि कालवण घट्टसर लागत असेल तर खोबऱ्याचं वाटण वाढवलं तरी चालेल. आज आपण 1/2 ते 1.5 किलो वांग्यांच्या हिशोबाने भाजी बनवतो, म्हणजे नगाच्या भाषेत बोललं तर 20 नग आहेत वांग्याचे. त्या हिशोबाने आता हळद घालायची थोडी. आता जे काही वाटणं टाकले ती चांगली तेलात परतून घ्यायची वाटणाला तेल फुटेपर्यंत. तयार फोडणीमध्ये आता 1 चमचा भरून धना जिरा पावडर घालून घ्यायची. फार जास्तीचे मसाले लागत नाही, कारण आपण खार वांग करतोय. खार वांग करताना फक्त हळद आणि मीठ आणि धनाच महत्वाचा असतो, बाकीचे गरम मसाले वगैरे काहीच लागत नाही. स्टेजला आता 1 चमचा भरून खडे मीठ घालून घेतलंय. जनरली आपण भाज्यांना मीठ शेवट घालतो, परंतु आपण हा मसाला बनवून घेतोय. हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरणार आहोत, त्यासाठी आत्ताच मीठ घालून घ्यायचंय. आणि मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणा आणि जे कोथिंबीरीचं वाटण आहे ते घालायचं. प्रत्येक वेळेस आपण शेंगदाण्याचं पातळ वाटण करतो, पण आपल्याला आता खार वांग करायचं आहे, म्हणजे एकदम सुक्क. त्यासाठी वाटणात पाण्याचा अंश नाही ठेवायचा. जो काही कोथिंबीरीचा ओलावा असेल त्याच्यातच शेंगदाण्याचं वाटण होईल इतपत वाटण करून घ्यायचं आणि ते 2 चमचे घालून घेतले. आता पूर्ण मसाला आहे तो एकजीव करून घ्यायचा. आणि आपला मसाला आता जरी ड्राय दिसत असला तर 1-2 मिनिटांनी त्याला तेल सुटल्यासारखं दिसेल. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याचा एक गोळा तयार झालाय, जसा आपण वाटून घेतो मसाला तसा. आता ह्या गोळ्याचे छोटे छोटे पार्ट्स करायचे आणि ते एका वांग्यामध्ये भरून घ्यायचे. पाहू शकता आपण जे वांगे आहेत त्यांना एकदम छोटे छोटे असे फुलासारखं कट करून घेतले, जसं का पेटल्स निघतात तसं. आणि आतमध्ये आपण त्याचा मसाला भरणार आहोत. पाहू शकता एक एक वांग आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. आणि जे वांगे आहेत ते भरून झाल्यानंतर ना ते कढईतच ठेवून द्यायचे. आपण जनरली मसाला वांग वगैरे करताना मसाला करून घेतो आणि बाहेर भरायला घेतो, पण खार वांग करतोय त्यामुळे याच ठेवून द्यायचे कढईतच आणि पुन्हा ते शिजवायचे. इथे 1/2 ते 1.5 किलो वांगे होते, त्यामुळे मसाला पाहिला असेल आपला एक मोठी वाटी भरून झाला होता पूर्ण. मसाला वांग्यांच्या हिशोबाने काढायचा आहे, परंतु थोडा जास्त झाला तरी चालेल, कारण नंतर तो ग्रेव्ही म्हणून वापरू शकतो आपण किंवा दुसऱ्या एखाद्या कालवणाला सुद्धा वाटण म्हणून घालू शकतो.
पाहू शकता अशा पद्धतीने आपले सगळ्या वांग्यांमध्ये मसाला हा भरून झालेला आहे। आता सगळं जो वांगे भरले होते ते आता मी मिक्स करून घ्यायचे, कारण कढईला आपल्या आणखी थोडासा मसाला राहिलेला असतो, त्यामुळे थोडस हलवून घ्यायचे। आता हे जे वांगे ते शिजायचे, बाकी याच्यासाठी झाकण ठेवायचे आणि शिजू द्यायचे वांगे। वाफे 5 ते 7 मिनिटांनी चेक करायचे आपल्या वांग्यांना पाणी शिजलंय की नाही, कारण आपण मसाल्यामध्ये मीठ घालून घेतलं होतं आणि वाफेवरती वांगे शिजतात, त्याच्यामध्ये पाण्याचा काही अंश ठेवायचा नाही, त्यामुळे आधी मध्ये चेक करायचे वांगे खाली लागले नाही पाहिजे। आणि वांग्यांचा कलर येतो शिजल्यानंतर थोडा चेंज होतो, पाहिला असेल मग अशी असा जांभळा कलर होता तो आता चॉकलेटी होत चाललाय, म्हणजे वांगे शिजत आहे। हलवताना थोडी काळजी घ्यायची, नाहीतर आपण वांगे एवढे कापलेले असतात की त्याचे तुकडे पडून जाण्याची शक्यता असते, त्यामुळे हलवताना थोडस हलक्या हाताने हलवायचे। वांगे तसे पण पटकन शिजले जातात, त्यामुळे आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं, 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। पुन्हा 5-7 मिनिटांनी चेक करायचे वांगे आपले शिजलेत की नाही, पाहू शकता आता जे तेल होतं मसाल्याचं ते बाहेर निघायला लागले आणि वांग्यांचा कलरही चेंज झाला आणि मसाला येतोय वांग्यांबरोबर एकजीव झालाय। एकदा चमच्यात घेऊन चेक करायचंय वांगे शिजलेत की नाही, शिजलेत। अशा पद्धतीने तयार आहे आपली पारंपरिक वांग्याची रेसिपी खार वांग। तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। वांग्याची भाजी तर तयार आहे, पण आता ती सर्व करून घेऊया आणि टेस्टला कशी झाली ते पाहूया। चला तर मग सर्व करून पाहूया।